वरदान ठरत आहे. जावळी तालुक्यातील वडाचे म्हसळे येथील चव्हाण कुटुंबियांनी पाचवडे ते इको सोलर म्हणजे गरम पाण्याचे सोलर सिस्टीमचा प्रोजेक्ट सुरू करून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरण पूरक संदेश दिलेला आहे. पाहूया ही बातमी. या नावाने एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे की जो प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. तो इको सोलर प्रोजेक्ट म्हणजे नेमका काय आहे, शेतकऱ्यांना तो वरदान कशा पद्धतीने ठरतोय याचीशी आपण बातचीत करणार आहोत. आपल्या समवेत आहेत म्हसळे येथील शंकर चव्हाण. शंकर चव्हाण, आपलं सहर्ष स्वागत आहे पीएम न्यूज मराठीमध्ये. इको सोलर नावाची जी ही कल्पना आहे की जी गरम पाणी लोकांना मिळावं आणि गरम पाणी ज्या पद्धतीने पर्यावरणाची बचत व्हावी, पर्यावरणाचा जो होणारा असं तोटा व्हावा, ही कल्पना तुमच्याकडे कशी आहे? ही सुरुवातीला कल्पना असं संपूर्ण हे होण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे ते आल्यानंतर पहिले सुरुवातीला आम्ही अगदी छोटंच ऑफिस पथोऱ्या टाकून दुसऱ्याची डिलरशिप घेतली होती आणि ती डिलरशिप घेत असताना त्यात आम्हाला थोडासा प्रतिसाद मिळाला. नंतर मग आमच्या मुलांना संपूर्ण एक कंपनी जिकोची तयार केली, इको नावानं सोलर का तयार केला. त्या इको सोलरच्या माध्यमातून आम्ही बहुतेक जवळजवळ एका वर्षात 100 जास्त सोलर बसवलं आणि त्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे साथ दिली. मला सांगा, ही जी आपण आता स्वतः शेतकरी आहात, मात्र इको सोलर ही गरम पाणी उत्पादित करणारी ही जी एक जे सिस्टम आहे, हे तुम्हाला ग्रामीण भागात तुम्ही कुठेही दळणवळण जास्त एवढं मोठ्या प्रमाणात नाही, कुठे जास्त ग्रामीण भागामध्ये या सोलरच्या बाबतीत कुठेही ज्ञान लोकांना नाही, मात्र तुम्ही एक शहर सर्वसामान्य शेतकरी आहात, तुमच्या मनात कशी काय कल्पना आहे? कल्पना आली पाहिजे पर्यावरण होतंय म्हणूनच म्हणत की आपण एक सोलरचं हाताळायला माझी मी सांगितलं की डीलरशिप आपण सुरुवातीला घेतली होती पण ती डीलरशिप आपल्याला म्हणजे शेतकऱ्याला सोप्या भाषेत म्हणजे कमी किमतीत देता येत नाही म्हणून आम्ही विचार केला आणि स्वतःचा प्रोजेक्ट तयार करून शेतकऱ्यांना जेवढं कमीत कमी किमतीत देता येईल हे हा पहिला उद्दिष्ट समोर ठेवला आणि नंतर मग ते इको सोलर माध्यमातून कमी किमती करून आम्ही ग्राहकांना नक्कीच. इको सोलर ही जी सिस्टीम आहे, या इको सोलर सिस्टीममुळे आपण ग्रामीण भागामध्ये नेहमी पाहतो, ग्रामीण भागामध्ये घराच्या बाहेर असे गरम पाण्याचे बंब ठेवलेले असतात, त्याच्यामध्ये शेणकुट किंवा जंगलातून आणलेली ज्या सरपण आहे किंवा जे कचरा वगैरे आहे, या कचऱ्याच्या माध्यमातून तो जो गरम पाण्याचा बंब पेटवला जातो. अनेक ठिकाणी जंगल तोडही होते, अनेक ठिकाणी ते गरम पाणी करण्याच्या अनुषंगानं बऱ्याच ठिकाणी असं इंधन वापरलं जातं, त्याच्यामुळे ती प्रोसेस आहे ती खूप त्रासदायक असते आणि वेळेत कुठेही गरम पाणी मिळत नाही, धूर जास्त होत असतो, संपूर्ण पर्यावरणाचा हा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजनच्या माध्यमातून संपूर्ण असा कुठेही प्रॉपरली त्या ठिकाणी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कुठेही सोयीचं असं नसतं. मात्र इको सोलर सिस्टीमच्या माध्यमातून जे नैसर्गिक आहे, या नैसर्गिकच वस्तूतून कशा पद्धतीने याची निर्मिती झाली याच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. काय सांगा इको सोलर? नमस्कार, मी प्रवीण शंकर चव्हाण, म्हसळेगावचा रहिवासी. माझं गाव वडाचे म्हसळे, डोंगर वैराटगडाच्या पायथ्याशी माझं गाव. तसं मला शैक्षणिक वारसा असा तिथून कमीच मिळाला, पण मी जी सुरुवात केली सुरुवातीला मी नोकरीत करत होतो. नोकरी करत असताना ज्यावेळेस डीलरशिपमध्ये मी काम करत होतो त्यावेळेस ग्राहकांना सोलर महाग जात होते. मी आणि वडिलांनी बसून, माझे वडील शंकर बापू चव्हाण, आम्ही दोघांनी बसून विचार करून की आपल्याला कमीत कमी किमतीत कसा ग्राहकांपर्यंत सोलर पोचवता येईल हा विचार केला आम्ही दोघांनी मिळून. आणि मग त्या पद्धतीनं मग जे काय आमचे वरिष्ठ जे सोलरमधले मार्गदर्शक होते त्यांच्याशी संगनमत हे करून आम्ही इको सोलर नावानं सोलर मार्केटमध्ये आणला आणि तो ग्राहकांपर्यंत कमीत कमी किमतीमध्ये आम्ही देतोय. आणि सोलरच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आज जी मी सुरुवात केली होती पाचवड ऑफिस सुरुवात माझी की त्याच्या आज तिसरं वर्धापन दिन, तर आज माझे महाराष्ट्रभर असे 30 ब्रँचेस झालेले आणि पूर्णपणे महाराष्ट्रभर माझं नेटवर्क चालतंय इको सोलरच्या माध्यमातून. 30 ऑफिस झालेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सगळीकडे ऑफिस झालेले आहेत. इको सोलर किती फायद्याचा आहे? इको सोलर फायद्याचा, सोलर हे खूप काळाची गरज आहे आजकाल. आजकाल चंद्रयान जरी असेल तरी ते सोलरशिवाय ते हेच होत नाही.
प्रत्येक गोष्टीला काळाचीच गरज आहे, म्हणजे सोलरचीच गरज आहे, त्यामुळे सोलर हे महत्वाचंच आहे. नक्कीच धूरमुक्त गाव, धूरमुक्त गाव आणि ऑक्सिजन युक्त गाव हे करण्याचा संकल्प आज चव्हाण कुटुंबियांनी घेतलेला आहे. एकंदरीत प्रवीण चव्हाण जे आहेत ही युवा उद्योजक आहे आणि या युवा उद्योजकाचा सत्कार गौरव महाराष्ट्राच्या जे पुण्यनगरी तिला समजल्या जातात पुण्यात सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्याबरोबर झाला, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी दळवी साहेब यांच्या हस्तेही झाला. तसेच गावातही या प्रवीण चव्हाण हा युवा जे उद्योजक आहेत त्यांचाही सत्कार एक युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि या युवा उद्योजकाची जी गरुड भरारी आहे उद्योगामध्ये इको सोलर आणि या युवा उद्योजकाला असा शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण पाचवड नगरीच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या मान्यवर व्यक्तींनी इको सोलरच्या या दालनाकडे शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांच्या व्यवसाय वाढीलाही शुभेच्छा दिलेल्या आहेत. नक्कीच मी शेतकऱ्यांना आव्हान करेन, आमच्या व्हीएम न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करेन की आपलं स्वप्नातील जे घर आहे स्वप्नातील घर कधी पूरी परिपूर्ण होईल ज्यावेळी आपण इको सोलर त्या घरावर लावाल. धूरमुक्त गाव, धूरमुक्त घर आणि ऑक्सिजनयुक्त घर ही संकल्पना ज्यावेळी आपल्या घरामध्ये वापरली जाईल त्यावेळी आरोग्यदायी कुटुंब ज्यावेळी इको सोलर लावाल त्याचवेळी आरोग्यदायी कुटुंब तुम्हाला पाहण्यास मिळेल. इम्तियाज मुजावर, व्हीएम न्यूज मराठी, सातारा.